नंदुरबार मधल्या धडगाव तालुक्यातील खडक्या गावामध्ये वडिलांनी आपल्या लेकीचा मृतदेह 45 दिवस मिठामध्ये ठेवला होता। मुलीच्या मृतदेहाचं मुंबईमध्ये पुन्हा शवविच्छेदन व्हावं अशी त्यांची मागणी होती। अखेर त्यांची मागणी प्रशासनानं मान्य केली असून त्या मृतदेहाचं मुंबईतल्या जेजे रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा शवविच्छेदन होणार आहे। बलात्कार करून मुलीची हत्या करण्यात आल्याचा वडिलांचा आरोप आहे, मात्र पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्यानं वडिलांनी मुलीचा मृतदेह मिठामध्ये जतन केला होता आणि मृतदेहाचं मुंबईमध्ये शवविच्छेदन व्हावं अशी त्यांची मागणी होती। अखेर वडिलांच्या लढ्याला पहिलं यश मिळालंय। पोलिसांनी काल पीडित मुलीचा मृतदेह मिठातून बाहेर काढलाय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।